कुठे जातो? अहो ताई, ते गणपती येत आहे ना, तर तो ढोल ताशाच्या प्रॅक्टिसला जातोय. ढोल ताशा? हो, त्यात काय एवढं? अगं, एवढं ढोल ताशा तासन तास बडून करायचं काय? असं आहे की सकाळी वाजून पैसे मिळणार आहे का काही? आणि तो कान फाटेपर्यंत एवढा आवाज. कसं आहे ना, शहरात पारंपरिक आणि सांस्कृतिक ढोल पथकात जाणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि तो एक कलेचा भाग आहे. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार. पारंपरिक ढोल ताशा पथक ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. आणि हो, नाही मिळत आम्हाला पैसे, पण त्याहून अधिक मिळणारा जो आनंद आहे तो पैशात नाही मोजता येणार. पैशांचंच म्हणाल तर वादनातून मिळालेल्या मानधनाचं काय होतं हे आम्हा सगळ्यांना माहिती असतं. त्याची चिंता तुम्ही नका करू. आणि काय हो, डीजेच्या त्या कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजासमोर तुम्हाला नाचायला बरं आवडतं आणि आमच्या पारंपरिक वाद्यांचा आवाज तुम्हाला नकोसा होतो? कल्लोळाने भरलेल्या त्या गर्दीत ताशाच्या तरीचा आणि ढोलाच्या ठुक्याचा आवाज आणि तो आनंद तुम्हाला नाही कळणार हो? आई, उशीर होतोय, 6 वाजले, चल लवकर प्रॅक्टिसला. इना, प्रॅक्टिसला कसला ग? ढोलपथकाचा. ढोलपथकाचा? आणि तू ये? हो मग, माझा मुलगाच नाही तर मी सुद्धा रोज जाते. कुठे माहितीये, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपायला. तुम्हाला नाही कळणार, तुम्ही बसाव इथेच.